विघ्न आल्यानंतर त्याच्याजवळ युद्ध करून पुढे जाणं हा महत्त्वाचा असतो. आणि तो सदवकाश अपॉर्च्युनिटी तुला प्राप्त झालेला आहे. ही अपॉर्च्युनिटी सोडू नको. हे धर्मयुद्ध तू सोडला तर तुझ्याकडून अधर्म पाप येणार. मी पापासाठी तू युद्ध सोडत आहे ना, युद्ध नाही केलं तर तू पापी होणार. त्याच्या जोडी अकीर्तीसुद्धा येतो. अर्जुन कायर युद्ध सोडून गेला नाही रे. अर्जुन संभावितस्य च अकीर्ती मरणात अतिरिच्यते. एक विशिष्ट स्थानात असलेल्या व्यक्तीला तो स्थान सांभाळून घेणं त्याचा कर्तव्य असतो. अध्यापक व्यक्ती जेव्हा मुलांना आदर्श शिकवितात तो सुद्धा आदर्श राहणं त्याला अनिवार्य आहे. त्रास झाला तरी सुद्धा त्याला आदर्शाने आदर्शाच्या रीतीने राहणं अत्यंत आवश्यक आहे. कशाला? म्हणजे आम्हाला बघून लोक शिकत असतात. उपदेशक ह्या व्यासपीठावर बसलेल्या व्यक्तीला मन असो न असो पण त्याला धर्म करणं अनिवार्य आहे. कशाला? म्हणजे त्याच्याकडून बघून लोक धर्म करतात. पुढे सांगणार आहे की तुला बघून लोक काम करतात म्हणून तो त्याला धर्म सोडायचा नसतो. म्हणून धर्मगुरूंना, अध्यापकांना आणि जे काय मंत्रीगण आहे त्यांना आपल्या स्थानाचा मर्यादा सांभाळणं अनिवार्य असतं. पण आजकाल काय झालं, अध्यापकांच्याविषयी कोणाला आदर नाही. कशाला? तेच अध्यापक त्या विद्यार्थ्यांना घेऊन हॉटेलला जातात, त्यांच्या जोडी बसूनच सिगरेट पितात, त्यांच्या जोडे बसूनच ते दारू पितात. त्यानंतर विद्यार्थ्यांना काय चरित्र दाखवतात? आणि हे धर्मगुरूचे चोला धारण करणारे आता जे काय जेलमध्ये गेले, ज्यांना जन्म भेटलेले, हे भगवान म्हणून मिरवणूक झालेले, हे सुद्धा असंच आहे. त्यांना कोणी आदर देत नाही. एका विशिष्ट स्थानात असल्यानं अपकीर्ती, अपकीर्ती म्हणजे तो मरणातूनच अत्यंत दुःखकारक असतो. ते अपकीर्ती तुला हे तुझ्या मरणातून जास्त दुःखकारक आहे. अपकीर्ती घेऊन कुठ कर्तव्य कर. हे आमच्या सर्वांना हा उपदेश आहे. तुम्ही ज्या एक विशिष्ट स्थानात आहे त्या स्थानाचा मर्यादा सांभाळून आपला कर्तव्य कर्म करा. नाहीतर हां, आचार्याने आचार्यसुद्धा हॉटेलला जातात, आम्हीसुद्धा जाऊ. आचार्यसुद्धा सिगरेट पितात, आम्ही पिलं तर काय झालं? आम्हाला बघून अन्यायात जाणारे लोक हजार हजार आहेत. हा पुरोहितसुद्धा दारू पितो, सिगरेट पितो, आम्ही कशाला पिऊ नये? पुरोहित होत असाल तर हे सोडलं अत्यंत आवश्यक. तुला मनाला त्रास झाला तर सोडलाच पाहिजे. एका विशिष्ट स्थानात, आदर्श स्थानात असणारा व्यक्ती आपल्या कर्तव्य कर्मातून केव्हाही च्युत व्हायचा नसतो. अर्जुन उठ, तू मला नको, युद्ध नको, अहिंसावादी आहे, मी तपस्या करतो, तपस्या करून तुला प्राप्त करतो. तू काही समज, पण लोक काय समजतात? भयाद्रणात परतम मोश्यंते त्वाम जना. हा दर्पक अर्जुन अत्यंत भिवून तो युद्ध सोडून गेला म्हणून तुला अपकीर सांगतात. आणि ज्यांच्या पुढे तुझा आज स्थान आहे, अर्जुन म्हणजे अत्यंत परमवीर, तो कीर्ती निघून जातो रे. अर्जुन तुला अवाच्य मानवून तुला निंदा करायला सुरू करतात आणि तुझ्या शत्रू अनेक रीताने अत्यंत निंदा करायला सुरू करतात. आणि एक विशिष्ट स्थानात व्यक्तीला अपकीर्ती, निंदा हे मृत्यूहून अत्यंत दुःखतर असतो रे. ततो दुःखतनम नको. म्हणून युद्ध कर्तव्य म्हणून कर. चल उठ, तू सोडू शकणार नाही. आणि ठीक आहे, आम्ही जिंकतो की नाही म्हणून तुला चिंता आहे ना. सुरुवातीला तो सांगतो ना, यद्वा जयेम यदिवा नो जयेयु. सोड, युद्धात जिंकला राज्य कर्तव्य कर्म, मेला वीर स्वर्ग, दोन्ही लाभ करा. हतो वा प्राप्सि स्वर्ग, जित्वा वा प्राप्सि नहिं तस्मा दुष्टेत कौन्तेय युद्धाय कृतनिश्चय.
अन्यायाच्या विरुद्ध झगडत असताना मरण प्राप्त झालं तरी सुद्धा चांगली गती आहे. विजय झाला अजून साधनासाठी आवश्यकता भागवतो, आमच्यासाठी सुद्धा हा उपदेश आहे. अर्जुन सांगतो पण दुःख होतो ना, पराजय होतो ते दुःख तर नाही का? सांगतात अर्जुन एक विषय सगळ्यांनी समजून घेतला, सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जयाजय ततो युद्धाय विजयस्व नैवं प्राप्तम. फार महत्वपूर्ण विषय आहे खरं म्हणजे. एका दिवसात एक अध्याय म्हणजे आवरून आवरून आम्हाला भागाव पळून पुढे जावा लागतो, पळत पुढे जावा लागतो. जय अपजय, मान अपमान, लाभ आणि सुख दुःख हे समान धरून पुढे चल. पण हे प्रॅक्टिकल आहे का? सुख दुःख दोन्ही समान आहेत का? सुख आनंददायक आहे, दुःख पीडादायक आहे. जय आनंददायक आहे, अपजय पीडादायक आहे. लाभ सुखदायक आहे आणि हानी दुःखदायक आहे. हे समान कसे? कृष्ण हे काय प्रॅक्टिकल सांगत नाही का? कृष्ण ह्या श्लोकावरती अनेक लोकांचा आक्षेप आहे. हे दोन्ही समान कसं समजलं पाहिजे? समीकृत्वा हे लोकांना जास्तांना कळलं नाही. सुख देवापासूनच येतो, दुःख देवापासून येतो, तुझा हातात नाही. म्हणून जे प्राप्त आहे देवाने दिलं म्हणून समाधानी राहा. जय आणि अपजय देवाची इच्छातून येत असतात, तुझ्या म्हणून नाही, तुझ्या हातात तो नाही. म्हणून जय किंवा अपजय देवाने दिलं आहे, मी सहन करतो, त्याचीच भक्ती करतो. जय अपजय लाभ आणि हानी देवाची इच्छा अनुसार हे एकदा फॅक्ट समजला, आम्हाला किती हानी झाल्यानंतर आम्ही सुसाईड करणार नाही. आज मला जे काय अपजय प्राप्त झालं आहे माझ्या कर्मानुसार प्राप्त झालं आहे, देवाने ते दिलं आहे, माझ्या हातात नाही, सहन करतो, पुढे देवाची प्रार्थना करतो, पुढे जय देईल. हा जी भावना आहे माणसाला फटीक पासून उंच करतो. आजकाल काय झालेलं आहे? आठवीचे मुले कमी मार्क पाडले सुसाईड, आणि त्या मुलीचे प्रेम करत होता त्या मुलीचा दुसरा लग्न झाला सुसाईड, काम नोकरी गेली सुसाईड. हे सर्व देवावर विश्वास नाही, त्यांना आम्ही देवभक्ती शिकवली नाही. अध्यापकांनी तुमचा देव आधार आहे, आत्ता तुम्ही पडला तरी पुढे देव तुमचा हात धरून वळून घेऊन जाणार आहे, तो विश्वास आम्ही देत नाही मुलांना. आज शिक्षण देत नाही म्हणून लहान लहान कारणांसाठी सगळे आत्महत्या करतात. नाही, कृष्ण सांगतो जय अपजय सुख दुःख मान अपमान तुमच्या हातात नाही, तुमच्या कर्मामुळे मी देत आहे, जे देतो सहन करा, माझ्यावर विश्वास ठेवा, परत तुम्हाला मी योग्य अनुकूलता करून देतो. सुख दुःखे समय कृत्वा, सम म्हणजे देवाच्या इच्छेने ते प्राप्त झाले म्हणून समजणं. दोन्ही समान नसतो, दोन्ही वेगळेच असतात, पण आमच्या हातात हे नाही म्हणून युद्धाला सुरू कर चल. ठीक आहे, श्रीकृष्ण युद्ध केला, पुढे काय? श्रीकृष्ण सांगतो एषा ते अभियता सांख्ये बुद्धिर्योगे तु इमां श्रवण. आत्तापर्यंत मी तुला असे सांगितलं तो सांख्य सांगितलं. सर्व लेखक इथे सांख्यशास्त्र श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे, हे जड प्रकृतीचं सांगितलं आहे. सांख्य म्हणजे भगवत तत्वज्ञान. आत्तापर्यंत ज्ञान प्राप्त करण्यासाठी कर्तव्य कर्म हे अनिवार्य आहे, ते करीत असताना ते कर्म तुला ज्ञानप्राप्तीचा जसा उपाय होणार तो आत्ता मी सांगत आहे तुझा.
ಏತಾತೆ ಏಷಾತೆ ಅಭಿಯತ ಸಾಂಖ್ಯೆ ಬುದ್ಧಿ ಯೋಗೇತು ಇಮಾಂ ಶೃಣು ಬುದ್ಧಿಯಾಯುಕ್ತೋ ಯಯಾಪಾರ್ಥ ಕರ್ಮಬಂಧನ ಪ್ರಾರಂಭಿಸ. ಕರ್ತವ್ಯ ಕರ್ಮ ಬಂಧಕ ಹೇ ಪಣ ತೆ ಜ್ಞಾನಯುಕ್ತ ಅಸ್ತ್ಯಾನೆ ಬಂಧಕ ಹೋತ್ ನಾಹಿ ತೆ ಕಸೆ ಬಂಧಕ ಹೋತ್ ನಾಹಿ ಹ್ಯಾಮುಳೆ ಜ್ಞಾನ ಕಶಾಲ ಪ್ರಾಪ್ತ ಕೇಲ ಪಾಹಿಜೆ ಹೆ ತುಲಾ ಸಂತು ಉಡಚ. ಅರ್ಥಾತ್ ಕರ್ತವ್ಯ ಕರ್ಮ ಅನಿವಾರ್ಯತ ಪಣ ಹಿ ಅನಿವಾರ್ಯತಾ ಭಗವತ್ ಪ್ರಾಪ್ತಿಯ ಉಪಾಯ ಕಸ ಹೋತು ಹಲ ಕೃಷ್ಣಾಲ ಹೇ ಸಂಗಾಯ್ತ. ಕೃಷ್ಣ ಸಾಂತ ಕರ್ತವ್ಯ ಕರ್ಮ ದೇವಾಚಿ ಇಚ್ಛಾ ಮನು ನಮಗೆ ಕರ್ತವ್ಯ ಕರ್ಮ ಕೇಳ ಕುಟುಂಬ ಪೋಷಣ ಕರ್ತವ್ಯ ಕರ್ಮ ಮುಲಾ ಬಾಳನ ಬಾಯ್ಕೋಲ ಸಾಮನ ಕರ್ತವ್ಯ ಕರ್ಮ ತೋ ಕರ್ತವ್ಯ ಕರ್ಮ ಕೇಳಾನೆ ದೇವ ಕಾಯ ಕರ್ತೋ ಮತ್ತ ಅನುಗ್ರಹ ಕರ್ತೋ ಅಣಿ ಜ್ಞಾನಾಚ ಅನುಕೂಲತ ಕರ್ತೋ. ನೌಕರಿಯ ದಾತು 8 ತಾಸ ಕರ್ತವ್ಯ ಕರ್ಮ ಕರ್ತು ಕೃಷ್ಣಾರ್ಪಣವನ್ನು ಕೇಳಾನೆ ತ್ಯಾಗ ಕರ್ಮನೆ ದೇವ ಸಂತುಷ್ಟ ಹೋತು ಜ್ಞಾನಾಚ ಮಾರ್ಗ ತುಲ ದಾಖ. ವಿದ್ಯಾರ್ಥಿಯೇ ಅಧ್ಯಯನ ಕರ್ಣವಾದ ಕರ್ತವ್ಯ ಕರ್ಮ ಕೇಳ ದೇವ ಸಂತುಷ್ಟ ತ್ಯಾಮುಳೆ ತು ಕಾಯ ಕರ್ತು ತುಲ ಹ್ಯಾ ಕರ್ಮಾಚ ಬಂಧನ ಪಡೂ ನಯ ಮನು ತೋ ತತ್ವಜ್ಞಾನ ಅಮಲ ತೋ ದೇನ. ठीक है तत्वज्ञान कर्म करीत नौकरी करीत करीत जेव रिटायर होतो त्या वेळे आता गुरुकडे जाऊ ज्ञान प्राप्त करू इतका दिवस कामामध्येच गेला आता तत्वज्ञान शास्त्र ज्ञान प्राप्त करू देवाचा विषय प्राप्त करू ज्ञान प्राप्त करू देवप्राप्तीचा उपाय कसा काय आहे ते समजू हे सुरुवात होतो रिटायर झाल्यानंतर. काही कमी लोकांनाच लहान वयापासून होतो पण 24 तास काल तर जे काय नोकरी आहेत 9 तास 10 तास 12 तास 16 तास 18 तास आजकाल जे काय कंप्युटर आले आणि त्यामुळे त्याचं जे काम करतात त्यांना समयाचं बंधन आहे प्रोजेक्ट पूर्ण केला पाहिजे त्याच्यात संपूर्ण अर्ध आयुष्य निघून जातं. पुढे रिटायर झाल्यानंतर वेळ भेटतो शास्त्राचं अध्ययन त्याचं आचरण पण ते ज्ञान पूर्ण होणार का लोकांचा प्रश्न आहे. ज्ञान प्राप्त करा शास्त्राध्ययन करा करा म्हणतात तुम्ही पण ह्या जन्मात तो पूर्ण होतो का. आता आम्ही सुरुवात केलं एक एक पहिली इयत्ता दुसरी इयत्ता पास झालं तितक्यात आयुष्य संपलं पुढे काय न तिकडे नाही तर इकडे नाही. धर्म करीत असताना त्याग करावा लागतो तो सुद्धा गेला आणि धर्म करीत असताना अर्धा झाला साधना अर्धा झाली मरण प्राप्त झालं ते सुद्धा पूर्ण नाही. धोबी का कुत्ता न घर का न घटका या प्रश्नाला उत्तर देतात श्रीकृष्ण. ನೇಹ ವಿಕ್ರಮನಾಶೋಸ್ತಿ ಪ್ರತ್ಯವಾಯೋ ನ ವಿದ್ಯತೆ ಸ್ವಲ್ಪಮಪ್ಯಶ್ಯ ಧರ್ಮಶ್ಯ ತ್ರಾಯತೆ ಮನೋಭಾವ. ಅರೆ ದೇವ ಸೇವಾ ಮನೂನ್ ಕೇಲೇಲೆ ಧರ್ಮ ತ್ಯಾಮುಳೆ ಆಲೇಲ ಪುಣ್ಯ ತ್ಯಾ ಪುಣ್ಯಾಯಿನೇ ಜ್ಞಾನ ಪ್ರಾಪ್ತಿ ತ್ಯಾನೆ ದೇವ ಪ್ರಾಪ್ತಿ ಹಾ ಜೋ ಕ್ರಮ ಆಹೆ ಹಾ ಕ್ರಮ ಮರಣಾನೆ थांबत नाही. ह्या जन्मात आम्ही भगवत प्राप्तीच्या दोन पायऱ्या पार केले दुसऱ्या जन्मात देव तिसऱ्या पायरीतच आम्हाला बसवितो. पुढे चाल न इह अभिक्रम नाशोस्ते धर्म सद्धर्म धर्माचे शास्त्राध्ययन त्यामुळे भजन आणि त्यामुळे केलेले ध्यान हे अपूर्ण झाला तरी सुद्धा ह्या जन्मात देव पुढच्या जन्मात इतकं असं ज्ञान देतो. आम्ही पुढच्या जन्मात पहिलं
के जी पासून पुढे जायचा नसतो, पुढचा पुढचा जात असतो आणि साधना पुढे जात असतो. तो निश्चिंत हो त्याच्याला म्हणजे स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते मनोभया. थोडासुद्धा धर्म केला तर देव ते रिकरिंग डिपॉझिटमधून तुमच्या ठेवतो आणि त्याला तुम्हाला त्याच्या व्याज सकट तुम्हाला वापस देतो. चिंता कर. आणि इतकं आहे, अनेक शास्त्र आहे. तो एक शास्त्र असं सांगतो, हे ते गुरु हे असं सांगतात, ते सांगतात, हे सांगतात, ते सांगतात. कोणाचं म्हणायचं? कृष्ण तू सांगतो हे कर म्हणून, आणि धृतराष्ट्र सांगतो युद्ध सोडून जा म्हणून, भीष्माचार्य सांगतात युद्ध करू नका म्हणून, धर्मराज सांगतो हे हिंसा नको म्हणून. मी कोणाचं ऐकायचं? समाजामध्ये सुद्धा आम्हाला सुद्धा हेच भ्रम पडतो. श्रीकृष्ण सांगतो व्यवसायात्मिका बुद्धी एके गुरुनंद बहुशाकाह्यनंताश्च बुद्धया अव्यवसायना. बघ, ह्या जगात उपदेश देणारे अनेक, मार्ग दाखवणारे अनेक, पण ऐकायचा सर्वांच्या, आणि त्यानंतर कोणता ज्ञान योग्य आहे, कोणता ज्ञान अयोग्य आहे, तो काय करायचा? प्रमाणाने निर्णीत, युक्तीने सिद्ध मार्ग तुला पकडायचा. म्हणून तू काय कर, अंधविश्वास करू नकोस. आमच्या शास्त्र अंधविश्वास केव्हाही सांगत नाही. मनुस्मृती स्पष्ट रूपाने सांगतो, विद्वद्भि सेवित सद्भि नित्यम अद्वेष रागभि हृदयेन अभ्यनुज्ञातः यो धर्मः तं निबोधते. विद्वान व्यक्ति, द्वेष राग रहित विद्वान व्यक्ति जे सांगतात ते ऐक, आणि जे आचरण करतात तो बघून अनुकरण कर. पण ते ऐकून तो बघून नंतर तू प्रमाण, ह्याला प्रमाण काय आहे, हे गुरुजी प्रमाण देतात का? ह्या गुरुजीने सांगितलेचा त्या रिझल्टाचा काही उदाहरण आहेत का? म्हणून युक्तीने, प्रत्यक्षाने, अनुमानाने आणि आगमाने विचार करून जेव्हा तुला युक्तियुक्त वाटतो तेव्हा तो स्वीकार कर. हा सांगतो म्हणून स्वीकार करू नको, हे सांगतो म्हणून स्वीकार करू नको. प्रमाण पुरस्सर जे आचार्य प्रमाण पुरस्सर तुला समजावतात, तुझा मनाला तो पटला, कन्व्हिन्स झाला, तर पुढेच. अंधविश्वासाने अंधानुकरण करू नकोस. आणि मी जे सांगत आहे प्रमाण पुरस्सर तुला सांगत आहे. व्यवसायात्मिका बुद्धी, व्यवसायात्मिका बुद्धी म्हणजे प्रमाण निश्चितार्थ, प्रमाणाने आपली बुद्धी निश्चय करून त्या विवेकाने तो पुढे चाल. कशाला म्हणजे अनेक शास्त्र आहेत, अनेक शास्त्र सगळ्यांच्यासाठी नसतात, वेगळे वेगळे शास्त्र वेगळे वेगळ्यासाठी असतात. आता जिथे रोड अस्वच्छ आहे तिथे जाऊन तो केर काढून सहायता करणं सुद्धा हा धर्म आहे. आणि अनाथाश्रमात जाऊन कर्म करणं सुद्धा धर्म आहे. अध्ययन करणं सुद्धा धर्म आहे. शिकवणे हा सुद्धा धर्म आहे. यज्ञयाग करणं हा धर्म आहे. उपदेश देणे हा धर्म आहे. हे सर्व मी करू शकतो का? नाही. सर्व धर्म आहे, पण तुझा धर्म कोणता? शास्त्राने सांगितलंय वर्ण आश्रम उचित धर्म, हे पुढे विस्ताराने सांगणार आहे. म्हणून तू प्रमाणाने निर्धार कर, माझा धर्म कोणता, माझा धर्म मला करायचा आहे. दुसरे धर्म असून सुद्धा तो मला संबंध नाही, तो सोडून दे. व्यवसायात्मिका बुद्धी एकेह कुरुनंदन. ठीक आहे की शास्त्रात सांगतात की दान द्या तुम्हाला संपत्ती भेटतो, हे मंत्रपठण करा तो तुमचे अन्याय, तुमचं
संकट दूर होतं. नवग्रह होम करा तर त्यामुळे तुमच्या साडेसाती निघून जातो. हे सगळे अनेक प्रयोजन शास्त्रात सांगितलेले आहे. हे सगळे प्रयोजन त्याच्यात तू अडकून बसू नको. शास्त्र वरून वरून काय सांगतो की यज्ञ कर स्वर्ग प्राप्ती होतो. स्वर्गात तुला अनेक सुख भेटतो, अप्सरास्त्रे भेटतात आणि अनेक भोग भेटतो, ते भेटतो हे भेटतो. हे सर्व काय आहे? हे सर्व उद्दिष्ट नाही, हे सर्व तुला आरंभ करण्यासाठी सहायक आहे. यामिमां पुष्पितां वाचं प्रवदंती अविपश्चिता. स्वर्गासाठी ते यज्ञ कर म्हणून सांगणारे ते पंडित नाही, विद्वान नाही. ते सर्व फक्त शारीरिक सुखासाठी हे सर्व सांगणारे आहेत. त्याच्याजोडे देवाने हे सो सांगून टाकलं. जे काय आज विज्ञान आहे, विज्ञानाने जो लाभ भेटतो, प्रत्यक्षाने जो लाभ भेटतो, हे सर्व अनित्य आहेत. एक दिवशी हे सर्व निघून जाणारे आहेत. त्यांच्याकडे तू लक्ष देऊ नकोस. तुझा उद्देश भगवत प्राप्ती. भगवत प्राप्तीपर्यंत तू विश्रांती घेऊ नकोस, थांबू नकोस. म्हणून व्यवसायात्मिका बुद्धी एकेह कुरुनंदन. त्यानंतर सांगतात ठीक आहे, भगवत प्राप्ती होतो पण मला चांगला फ्लॅट भेटतो का? देवाची मोक्ष प्राप्ती झाली पण मला लॉटरी लागली का? तुमच्या ज्ञानाने देवप्राप्ती होतो पण तुमच्या ज्ञानाने मला लॉटरी भेटतो का? तुमच्या ज्ञानाने मला मोठा फ्लॅट भेटतो का? तुमच्या ज्ञानाने मला भगवद्गीताच्या ज्ञानाने मला कार भेटतो का? ह्या सर्व प्रश्नांना देव एकच उत्तर देते. तुमच्या हे जे सगळं मागण्या काय आहेत? लहान लहान मागण्या आहेत. पण देव तुम्हाला ह्याच्याहून लाखपट श्रेष्ठ मोक्ष देणार आहे. जेव्हा मोक्ष देतो त्याच्यामध्ये हे सर्व येऊन जात. यावान अर्थ उदपाने सर्वत संप्रतोदके तावान सर्वेषु देवेषु ब्राह्मणस्य विचार. मोक्षामुळे हे सर्व सुख त्याच्यामध्ये भेटतात. मोक्ष प्राप्त झाल्यानंतर तुम्हाला जे पाहिजे ते सर्व तुमच्या पुढे येतो. आज मला कार पाहिजे म्हणजे कार येतो. आज म्हणजे राज्य म्हणजे राज्य प्राप्त होतो. मोक्ष प्राप्त झाल्यानंतर जे काय इच्छा करतात तो प्राप्त. पण मोक्ष ज्ञानपर्यंत तू थांब. उदाहरण देतात, तुला पाहिजे नळ, नळाचं पाणी माझ्या घरापर्यंत आलं पाहिजे. पण देव तुला नदीच पाठवतो तुमच्या घराचा पुढे. अरे मला नळ पाहिजे होता, नदी कशाला? नदी म्हणजे नळ भेटतो का म्हणून कोणी विचार करतो का? अरे नळात केव्हा तर तुरकात पाणी येतो, नदीने सर्वत्र 24 तास पाणी येतो. अर्थात भगवत ज्ञानाने हे सर्व तुला प्राप्त होणार आहे. पण हे करण्यासाठी तुला काय केलं पाहिजे? कर्मण्ये अधिकार असते माफलेश कदाच. हा अध्याय फार मोठा असल्यामुळे अर्धा अध्यायाचा आणि तिसरा अध्यायाचा दोन्ही मिळून उद्याचा मी बघण्याचा प्रयत्न करू. आणि हा विषय फार महत्त्वाचा आहे. आणि इतकंच आहे हा विषयाला, आज लोक ह्या श्लोकामुळे भगवद्गीतेला जाळा म्हणून सांगणारे लोक आहेत. आणि ह्याचा अर्थ काय ते उद्या बघण्याचा प्रयत्न करू. अर्थात तात्पर्य, अर्जुन कर्तव्य कर्म सोडू नको आणि मरण जन्माचा चिंता सोड आणि आपला कर्तव्य पूर्ण करण्यासाठी पुढे निघ. उत्तिष्ठत जाग्रत प्राप्यवरा निबोधत. प्रयत्न करू. श्रीकृष्ण जय ध्वजे सर्वदेवैक वंद्य.